नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समांतर रेषा व त्यावरील छेदिके यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। तर मग त्यातला आपला पहिला गुणधर्म आहे तीन समांतर रेषा त्यावरील छेदिकेने छेदले असतात त्यातील आंतरछेद एकरूप असतात आणि त्यावरील त्या तीन समांतर रेषेवरील दुसरी छेदिका तीनही छेदले असतात त्यातील आंतरछेद जे आहेत ते एकरूप असतात हा गुणधर्म आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या गुणधर्मावरती उदाहरण विचारले जातात। तर त्यामध्ये आणखी एक गुणधर्म आहे तीन समांतर रेषा त्यावरील छेदिकेने छेदले असता त्यामधील आंतरछेद जे आहेत तर ते आंतरछेद त्यांचे गुणोत्तराची लांबी ही समान असते। मग त्यावर तीन छेदिकेवरील आंतरछेद जे असतात त्यावरील दुसरी छेदिका जी आहे त्या छेदिकेवरील आंतरछेद त्यांचे गुणोत्तर हे कसे असतात समान असतात त्यावरील आपण एक उदाहरण बघूया। तर या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू समांतर रेषा आर व रेषा एम व रेषा एफ या काय आहेत छेदिका आहेत। तर ई एफ डी ई बरोबर किती हे आपल्याला या गुणधर्मावरून सोडवायचं आहे उदाहरण। त्यात आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे। बघा या ठिकाणी समांतर रेषा पी क्यू आर ही समांतर रेषा आहे त्यावरील छेदिका एल ही एक छेदिका आहे त्यावरील आंतरछेद यामधील आंतरछेद ए बी आणि दुसरा आंतरछेद आहे बी सी त्यानंतर दुसरी छेदिका जी आहे त्याचा आंतरछेद आहे डी ई आणि ई एफ। तर हे आपल्याला याचं गुणोत्तर काढायचं आहे। तर आता गुणोत्तर काढताना आपण इथे गुणोत्तर काढले रेषा ए बी छेद बी सी हा जी पहिली छेदिका आहे त्यावरील आंतरछेद आहे त्यानंतर डी ई छेद ई एफ ही दुसरी छेदिका त्यातील हे आंतरछेद आहे। तर यांचं गुणोत्तर आपण घेतलंय। मग या ठिकाणी ए बी तर बघा या ए बी किती दिलेला आहे तीन आणि बी सी बी सी किती दिलेला आहे दोन मग त्याचं गुणोत्तर आपण लिहिलंय तीनास दोन। तर आपल्याला डी ई छेद ई एफ ते पण किती येतं तीनास तीन छेद दोन। तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे ई एफ डी ई हे विचारलंय म्हणजे ई एफ डी मग ई एफ ई एफ किती आहे दोन आणि छेद डी ई डी ई किती आहे तीन म्हणजे आपला पर्याय म्हणजे जो किती आलं उत्तर दोनास तीन म्हणजेच दोनास तीन हा आपला पर्याय बरोबर आहे। तर मग या चार पर्यायापैकी आपला जे दोनास तीन दोन नंबरचा पर्याय आहे तो आपला बरोबर आहे ते आपलं उत्तर आहे।